नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं या व्हिडिओ लेक्चर मध्ये स्वागत करतो। या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत बेसिक्स ऑफ प्रोजेक्शन ऑफ प्लेन। तर हा फर्स्ट लेक्चर असणार आहे या प्रोजेक्शन ऑफ प्लेन वरती। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया बेसिक शेप्स। फर्स्ट आहे सर्कल, की ज्यासाठी तुम्हाला डायमीटर किंवा रेडियस लागेल। सेकंड आहे स्क्वेअर। स्क्वेअर मध्ये आपल्याला माहित आहे की या स्क्वेअरच्या चारही बाजू सेम असतात आणि प्रत्येक दोन लगतच्या बाजूमधला अँगल हा 90 डिग्री असतो। थर्ड आहे रेक्टॅंगल। रेक्टॅंगलर मधील प्रत्येक दोन समोरच्या बाजू ज्या पॅरल असतात ते सेम असतात आणि लगतच्या दोन बाजूमधला अँगल हा 90 डिग्री असतो। थर्ड आहे रोम्बस। रोम्बस मध्ये आणि स्क्वेअर मध्ये जर डिफरन्स बघायला गेला तर रोम्बसच्या चारही साईड ह्या सेम असतात, स्क्वेअरच्या सुद्धा चारही साईड सेम असतात, बाजू सेम असतात। पण ह्याचे डायगोनल जर तुम्ही कनेक्ट केले तर ते डायगोनल, दोन्ही डायगोनल हे सेम साईजचे असतात। रोम्बस मध्ये जे डायगोनल असतात ते डिफरंट साईजचे असतात, एक डायगोनल मोठा असतो आणि एक डायगोनल लहान असतो। थर्ड आहे इक्विलॅटरल ट्रायंगल। इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये तिन्ही बाजू सेम असतात आणि दोन लगतच्या दोन बाजू मधील अँगल हा 60 डिग्री असतो। नेक्स्ट आहे आयसोस्केलस ट्रायंगल। आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये या दोन बाजू सेम आहेत आणि त्यामुळे हे दोन अँगल सेम असणार आहेत। नेक्स्ट आहे आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल। हा राईट अँगल ट्रायंगल असा आहे की ज्यामध्ये ह्या दोन बाजू सेम आहेत, हा 90 डिग्री अँगल असेल आणि हा 45 डिग्री, हा 45 डिग्री, कारण ह्या दोन बाजू सेम आहेत त्यामुळे हे दोन अँगल सेम असणार आहेत आणि ते असणार आहेत 45 डिग्री। नेक्स्ट आहे राईट अँगल ट्रायंगल। तर हा सिम्पल राईट अँगल ट्रायंगल आहे ज्यामध्ये हा अँगल असेल 90 डिग्री आणि तिन्ही बाजू डिफरंट असल्यामुळे हा अँगल आणि हा अँगल सेम नसणार आहेत, डिफरंट असणार आहेत। नंतर आहे पेंटागॉन। पाच साईड असणार आहेत, पाचही साईड सेम असणार आहेत, सेम साईजचे असणार आहेत आणि प्रत्येक लगतच्या दोन साईड मधील अँगल हा 108 डिग्री असणार आहे। तर ह्या अँगल 108 डिग्री असल्यामुळं तुम्ही याचा यूज तुम्ही पेंटॅगॉन ड्रॉ करण्यासाठी करू शकता। नेक्स्ट आहे हेक्झागॉन। हेक्झागॉन मध्ये सहा साईड्स आहेत, सहा साईड्स ह्या इक्वल साईजच्या असणार आहेत आणि प्रत्येक दोन लगतच्या बाजूमधील अँगल हा 120 डिग्री असणार आहे। प्रत्येक लगतच्या दोन बाजूमधील अँगल हा 120 डिग्री असणार आहे। तर ह्या हे आहेत बेसिक शेप जे तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ प्लेनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना युजफुल ठरणार आहेत। नेक्स्ट आपण बघणार आहे तीन केसेस, ऑब्जेक्ट पॅरल टू एच पी परपेंडिक्युलर टू बीपी, ऑब्जेक्ट इन्क्लाइन टू एच पी परपेंडिक्युलर टू बीपी अँड ऑब्जेक्ट इन्क्लाइन टू बोथ एच पी अँड बीपी। तर त्यासाठी आपण एक रेक्टेंगुलर ऑब्जेक्ट कन्सिडर करणार आहे। या केसमध्ये ऑब्जेक्ट पॅरल टू एच पी आहे त्यामुळे हा रेक्टेंगुलर ऑब्जेक्ट आपल्याला एच पी ला पॅरल ठेवायचा आहे। त्याचा जर आपण टॉप व्ह्यू घेतला तर तो टॉप व्ह्यू तुम्हाला असा दिसेल। त्यामध्ये एक गोष्ट ऑब्व्हियस आहे की हा ऑब्जेक्ट रेक्टेंगुलर ऑब्जेक्ट एच पी ला पॅरल असल्यामुळे टॉप व्ह्यू हा तुम्हाला ट्रू शेप दिसेल। टॉप व्ह्यू तुम्हाला ट्रू शेप दिसेल। जर तुम्ही त्याचा फ्रंट व्ह्यू घेतला तर तुम्हाला तो एज व्ह्यू दिसेल। तो एज व्ह्यू, हा एज व्ह्यू हा एक्स वाय लाईन ला पॅरल असणार आहे, कारण ऑब्जेक्ट हा एक्स वाय ला एच पी ला पॅरल आहे। ऑब्जेक्ट एच पी ला पॅरल असल्यामुळे एज व्ह्यू एक्स वाय ला पॅरल असणार आहे। हा झाला फ्रंट व्ह्यू। हाच तुम्ही ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन मध्ये दाखवू शकता या पद्धतीनं। तर हा असेल ट्रू शेप, कारण रेक्टॅंग्युलर ऑब्जेक्ट एच पी ला पॅरल असल्यामुळं, रेक्टेंग्युलर ऑब्जेक्ट एचपी ला पॅरल असल्यामुळे एचपी मध्ये नेहमी ट्रू शेप दिसणार आहे आणि फ्रंट व्ह्यू मध्ये एज व्ह्यू दिसणार आहे। तर तुम्ही लिहू शकता फ्रंट व्ह्यू इज ए एज व्ह्यू पॅरल टू एक्स वाय लाईन आणि टॉप व्ह्यू इज ए ट्रू शेप, कारण ऑब्जेक्ट एचपी मध्ये ठेवल्यामुळं एचपी मधील शेप हा ट्रू शेप असतो। त्यानंतर नेक्स्ट केस आहे ऑब्जेक्ट इन्क्लाइन टू एचपी। आता एक गोष्ट लक्षात ठेवा की या ऑब्जेक्टने एचपीचे अँगल केल्यामुळं एचपी मधील दिसणारा टॉप व्ह्यू हा तुम्हाला अपरंट शेप दिसणार आहे, ट्रू शेप दिसणार नाही। परत एकदा रिपीट करतो, या रेक्टॅंग्युलर ऑब्जेक्टनी एचपीशी अँगल केल्यामुळं एचपी मधील जो तुम्हाला टॉप व्ह्यू दिसणार आहे तो तुम्हाला ट्रू शेप दिसणार नाही, तो तुम्हाला अपरंट शेप दिसेल। तर ह्याचा टॉप व्ह्यू हा तुम्हाला अपरंट शेप दिसेल, ट्रू शेप दिसणार नाही, कारण एचपीशी त्यांनी अँगल केलेला आहे। तुम्ही जर त्याचा फ्रंट व्ह्यू पाहिला तर तुम्हाला एज व्ह्यू दिसेल पण तो पॅरल टू एक्स वाय नसणार आहे। आता या ऑब्जेक्टनी एचपीसी अँगल केल्यामुळे सेम अँगल एज व्ह्यू सुद्धा एचपीसी करणार आहे, म्हणजे एक्स वाय सी करणार आहे। तर तो एज व्ह्यू एक्स वाय ऍक्सिसशी सेम अँगल करेल जेवढा अँगल या ऑब्जेक्टनी एचपीसी केलेला आहे। सेम आपण इथं ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन मध्ये दाखवू शकतो, एज व्ह्यू मी एचपीसी अँगल केलेला आहे इथं आपण तुम्ही दाखवू शकताय आणि त्याचा टॉप व्ह्यू, टॉप व्ह्यू हा इथं ट्रू शेप नसणार आहे, तो असणार आहे अपरंट शेप। तर ते आपण इथं लिहू शकतो फ्रंट व्ह्यू इज ए एज व्ह्यू इन्क्लाइन टू एचपी, कारण या ऑब्जेक्टनी एचपीशी अँगल केल्यामुळे एज व्ह्यू सुद्धा एचपीशी अँगल करेल आणि टॉप व्ह्यू हा
अपरंट शेप असणार आहे, कारण या ऑब्जेक्टने एचपीची एंगल केलेला आहे, त्यामुळे एचपी मधील व्ह्यू हा ट्रू शेप कधीच नसणार आहे, तो अपरंट शेपच असणार आहे. तिसरी केस लक्षात घ्या, ऑब्जेक्ट इनक्लाइन टू एचपी. जर ऑब्जेक्टनी एचपीशी इन्क्लिनेशन केलं तर एचपी मधील व्ह्यू हा अपरंट शेप असतो, हे आपण पाहिलं. जर आता ऑब्जेक्टनी व्हीपीशी पण अँगल केला तर व्हीपी मधील व्ह्यू सुद्धा अपरंट शेपच मिळतो. त्यामुळे या केसमध्ये ऑब्जेक्टनी एचपीशी अँगल केलाय, त्यामुळे एचपी मधील व्ह्यू हा अपरंट शेप मिळणार, आणि त्या ऑब्जेक्टनी व्हीपीशी पण अँगल केलाय, त्यामुळे व्हीपी मधील व्ह्यू सुद्धा तुम्हाला अपरंट शेपच मिळेल. तेच आपण ऑर्थोग्राफिक प्रेझेंटेशन मध्ये दाखवू शकतो. ऑब्जेक्टनी एचपीशी अँगल केल्यामुळे एचपी मधील व्ह्यू हा अपरंट शेप असेल, आणि ऑब्जेक्टनी व्हीपीशी पण अँगल केल्यामुळे व्हीपी मधील व्ह्यू सुद्धा अपरंट शेप असणार आहे. आपण इथे लिहू शकतो, फ्रंट व्ह्यू इज ए अपरंट शेप आणि टॉप व्ह्यू इज ऑल्सो ए अपरंट शेप. आता या केसचा यूज करून तुम्हाला यामध्ये समजलं की पहिली स्टेप होती की ज्यामध्ये ऑब्जेक्ट हा पॅरल होता एचपी ला, दुसऱ्या स्टेपमध्ये तोच ऑब्जेक्ट आपण एचपी ला इन्क्लाइन केला, टॉप व्ह्यू अपरंट झाला, एज व्ह्यू इन्क्लाइन झाला. त्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये बघितलं की ऑब्जेक्ट हा एचपी ला पण इन्क्लाइन आहे आणि व्हीपी ला पण इन्क्लाइन आहे, तो दोन्हीला इन्क्लाइन असल्यामुळे दोन्ही व्ह्यू हे अपरंट मिळाले. आता याचा यूज करून आपल्याला न्यूमरिकल मधील स्टेजेसचा स्टडी करायचा आहे. तर न्यूमरिकल मध्ये तीन स्टेजेस असतात. पहिली स्टेज असते इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशन मध्ये तुम्हाला हे बघायचं की ऑब्जेक्ट हा एचपी मध्ये रेस्ट आहे का व्हीपी मध्ये रेस्ट आहे. दुसऱ्या केसमध्ये बघायचं, दुसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला बघायचं की सरफेस इन्क्लिनेशन किती आहे. सरफेस इन्क्लिनेशन म्हणजे एज व्ह्यूने केलेलं इन्क्लिनेशन किती आहे, ते एचपीशी दिले का व्हीपीशी दिले हे तुम्हाला बघायचं आहे. आणि थर्ड स्टेजमध्ये तुम्हाला हे बघायचं आहे की एज इन्क्लिनेशन किती आहे. या ऑब्जेक्टची कोणती तरी एक एजचं इन्क्लिनेशन तुम्हाला दिला असेल, एक तर एचपीशी दिला असेल किंवा व्हीपीशी दिला असेल, तर त्याचा तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे प्रॉब्लेम मधून, आणि या तीन स्टेजेससाठी डेटा लिहायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत फ्लो. हा प्रॉब्लेमचा फ्लो कसा आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा फ्लो कसा आहे. तर त्यासाठी आपण अजून करूया की ऑब्जेक्ट हा एचपी मध्ये रेस्ट आहे. एक लक्षात घ्या, ऑब्जेक्ट एचपी ला पॅरलल असेल आणि ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट असेल कम्प्लिटली, तरी सुद्धा टॉप व्ह्यू हा तुम्हाला काय दिसणार आहे, ट्रू शेप दिसणार आहे. आता आपण इथे अजून केलेलं आहे की ऑब्जेक्ट रेस्ट ऑन एचपी. जर ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट करा असेल तर एचपी मधून तुम्हाला ट्रू शेप ड्रॉ करायचा आहे. ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट करतोय, त्यामुळे एचपी मध्ये ट्रू शेप ड्रॉ करायचा आहे, तिथून तुम्हाला हा एज व्ह्यू कम्प्लीट करायचा आहे. तर फर्स्ट टाइम तुमच्या असणार आहे ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट करतोय, त्यामुळे ट्रू शेप एचपी मध्ये ड्रॉ करा. तो ड्रॉ केला, तिथून तुम्ही फ्रंट व्ह्यू मध्ये जावा आणि फ्रंट व्ह्यू मध्ये या ट्रू शेपचा यूज करून तुम्ही हा एज व्ह्यू कम्प्लीट करा. ती झाली तुमची सेकंड स्टेप. सेकंड स्टेप कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं इनिशियल पोझिशन कम्प्लीट झाली, स्टेज ऑफ इनिशियल पोझिशन कम्प्लीट झाली. आता तुम्हाला बघायचं सरफेस इन्क्लिनेशन. सरफेस इन्क्लिनेशन म्हणजे ही जी एज व्ह्यू आहे, ही एज व्ह्यू एचपीशी अँगल करणार आहे या पर्टिक्युलर केससाठी. ते इन्क्लिनेशन तुम्हाला दिला असेल, म्हणजे या एज व्ह्यूनी एचपीशी केलेलं इन्क्लिनेशन तुम्हाला दिला असेल, त्या इन्क्लिनेशनचा यूज करून तुम्हाला हा एज व्ह्यू टिल्ट करायचा आहे. ती झाली तुमची थर्ड स्टेज. हा एज व्ह्यू ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला वर्टिकल प्रोजेक्शन घ्यायचे आहेत आणि हा त्याचा टॉप व्ह्यू कम्प्लीट करायचा आहे. हा टॉप व्ह्यू कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला इथून वर्टिकल डाऊनवर्ड प्रोजेक्शन घ्यायचे आहेत आणि इथून राईट साईडला प्रोजेक्शन घ्यावे लागते, आणि अशा पद्धतीनं तुम्ही चौथी स्टेप कम्प्लीट करू शकता. थर्ड आणि फोर्थ स्टेप मिळून सरफेस इन्क्लिनेशनची स्टेज कम्प्लीट होते. आता एज इन्क्लिनेशन साठी काय करायचं आपल्याला, हा जो व्ह्यू आहे आपण ऑलरेडी पाहिलं की हा व्ह्यू म्हणजे काय आहे, रेक्टेंगुलर ऑब्जेक्टनी एचपीशी अँगल केल्यानंतर मिळालेला हा टॉप व्ह्यू आहे, आणि हा टॉप व्ह्यू हा अपरंट शेप असतो कारण त्यांनी एचपीशी अँगल केलाय, त्यामुळे एचपी मधील व्ह्यू हा अपरंट असणार आहे. आता हा अपरंट शेप हा थोडासा आपल्याला टिल्ट करायचा आहे की जेणेकरून त्यातील एक एज ही व्हीपीशी अँगल करेल. तर ह्या एखाद्या एजनी व्हीपीशी केलेला अँगल तुम्हाला दिलेला असेल, त्या अँगलचा यूज करून तुम्हाला हा सेम अपरंट शेप तुम्हाला टिल्ट करायचा आहे दिलेल्या अँगलनुसार, जेणेकरून तुमची पाचवी स्टेप कम्प्लीट होईल. आणि इथून व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्या, थर्ड स्टेप मधून हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन घ्या आणि ही सहावी स्टेप कम्प्लीट करा. तर एक लक्षात घ्या, हा जो फ्लो आहे तो फ्लो तुम्ही लक्षात घ्या कसा आहे, इथून वरती, इथून उजवीकडे, इथून परत खाली, 3 to 4, 4 to 5 आणि 5 to 6. ही प्रोसेस कोणासाठी अप्लिकेबल आहे, इफ ऑब्जेक्ट रेस्ट ऑन एचपी.
जर ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट करा असेल तर टू शेप एचपी मध्ये काढा आणि तिथून हा फ्लो फॉलो करा. जर ऑब्जेक्ट व्हीपी मध्ये रेस्ट करा असेल तर ह्या प्रोसेसची मिरर इमेज तुम्हाला फॉलो करायची की जे आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना बघणार आहे. सिंपल आहे, याची फक्त मिरर इमेज तुम्हाला करायची आहे जर ऑब्जेक्ट व्हीपी मध्ये रेस्ट करा असेल. नंतर आपण काही गाईडलाईन्स बघणार आहे की ज्या तीन स्टेजेस आहेत, इनिशियल पोझिशन, सरफेस इन्क्लिनेशन आणि एज इन्क्लिनेशन, त्यापैकी इनिशियल पोझिशन साठी तुम्हाला काही गाईडलाईन्स तुम्हाला बघायचे. तर त्या गाईडलाईन्स अशा आहेत की जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट दिला, फॉर एक्झाम्पल पेंटागॉन, आणि तो जर असं म्हटलं की इट इज रेस्टिंग ऑन एचपी ऑन वन ऑफ इट्स एज, तो जर एखाद्या एज वरती रेस्ट करत असेल तर तो पेंटागॉन नक्की ड्रॉ कसा करायचा आणि कुठे करायचा. तर जसं तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा हे बघायचं की पेंटागॉन रेस्ट कुठे करतोय, ऑन एचपी. जर तो पेंटागॉन एचपी मध्ये रेस्ट करत असेल तर तुम्हाला ट्रू शेप हा पहिल्या स्टेजसाठी 100% एचपी मध्येच ड्रॉ करायचा आहे. जर ऑब्जेक्ट एचपी मध्ये रेस्ट करत असेल तर ट्रू शेप एचपी मध्ये ड्रॉ करायचा आहे आणि तो रेस्ट करतोय ऑन इट्स एज, त्यामुळे डावीकडे त्याची एज ड्रॉ करायची, डाव्या साईडला त्याची एज आली का पाहिजे कारण तो एज वरती रेस्ट करतोय, आणि एचपी मध्ये ट्रू शेप काढायचा कारण पेंटागॉन हा एचपी मध्ये रेस्ट करतोय. आता आपण हा एचपी मध्ये ट्रू शेप काढला, इथून तुम्ही व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्या आणि त्या प्रोजेक्शनचा युज करून तुम्ही याचा दिसणारा एज व्ह्यू ड्रॉ करा. तो एज व्ह्यू एक्स वाय वरती असणार आहे कारण हा पेंटागॉन आपण एचपी वरती ठेवलेला आहे. एक हॉरिझॉन्टल प्लेन आणि या ऑब्जेक्ट मध्ये कसलाही गॅप नाहीये, तो आपण परफेक्टली हॉरिझॉन्टल प्लेन वरती ठेवल्यामुळे तुम्हाला एक्स वाय लाईन वरतीच एज व्ह्यू दिसेल. तर ही आहे फर्स्ट केस की ज्यामध्ये फ्रंट व्ह्यू असेल एज व्ह्यू आणि तो एक्स वाय वरती असेल आणि टॉप व्ह्यू असेल ट्रू शेप. सेकंड केस बघूया, पेंटागॉन इज रेस्टिंग ऑन एचपी ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर. जर पेंटागॉन एचपी मध्ये रेस्ट करायचं असेल तर आता आपण आताच पाहिलं की पेंटागॉन जर एचपी मध्ये रेस्ट करायचं असेल तर ट्रू शेप एचपी मध्ये ड्रॉ करायचा, फक्त तो डाव्या साईडला एज ड्रॉ करायची का कॉर्नर ड्रॉ करायचा हे डिपेंड आहे. तो कशावरती रेस्ट करतोय, तर तो रेस्ट करतोय वन ऑफ इट्स कॉर्नर, त्यामुळे डाव्या साईडला पेंटागॉनची कॉर्नर आली पाहिजे. तो अशा पद्धतीने तुम्हाला ट्रू शेप ड्रॉ करायचा एचपी मध्ये कारण तो एचपी वरती रेस्ट करतोय, आणि ह्या ट्रू शेपचा युज करून तुम्हाला व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्यायचे आणि एज व्ह्यू ड्रॉ करायचा. या केसमध्ये फ्रंट व्ह्यू हा एज व्ह्यू असेल आणि तो एक्स वाय वरती असेल आणि टॉप व्ह्यू हा ट्रू शेप असेल. तर याची समरी म्हणून एक लक्षात ठेवा की ऑब्जेक्ट रेस्ट कुठे करतो एचपी मध्ये, तर एचपी मध्ये 100% तुम्हाला ट्रू शेप ड्रॉ करायचा आहे. ऑब्जेक्ट रेस्ट करतोय एचपी मध्ये तर ट्रू शेप तुम्हाला 100% एचपी मध्ये ड्रॉ करायचा आहे इनिशियल पोझिशनला, आणि तिथून तुम्ही एज व्ह्यू ड्रॉ करू शकता. जर तो एज वरती रेस्ट करत असेल तर एज व्ह्यू डावीकडे ड्रॉ करा, तो जर कॉर्नर वरती रेस्ट करत असेल तर कॉर्नर डाव्या साईडला ड्रॉ करा. हे ऍप्लिकेबल हेक्झागॉनला आहे, स्क्वेअरला आहे, रेक्टॅंगलला आहे, ट्रायंगलला आहे. ओके, तर आपण सेकंड पार्ट बघूया, याचाच पुढचा पार्ट की जर तुम्हाला अपोजिट केस दिली की पेंटागॉन इज रेस्टिंग ऑन व्हीपी ऑन वन ऑफ इट्स एज. आता हे तुम्हाला माहिती आहे की जर तो एज वरती रेस्ट करत असेल तर डाव्या साईडला एज आली पाहिजे, पण तो रेस्ट करतोय व्हीपी मध्ये, त्यामुळे तुम्हाला ट्रू शेप हा व्हीपी मध्ये ड्रॉ करावा लागेल. तो रेस्ट करतोय व्हीपी मध्ये, त्यामुळे ट्रू शेप व्हीपी मध्ये ड्रॉ करा. एज वरती रेस्ट करतोय त्यामुळे एज डावीकडे ड्रॉ करा. व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्या डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि एज व्ह्यू ड्रॉ करा. तर या केसमध्ये फ्रंट व्ह्यू हा ट्रू शेप असणार आहे कारण तो रेस्ट करतोय व्हीपी मध्ये, ऑब्जेक्ट रेस्ट करतोय व्हीपी मध्ये, त्यामुळे ट्रू शेप व्हीपी मध्ये दिसणार. आणि टॉप व्ह्यू असणार आहे एज व्ह्यू ऑन एक्स वाय लाईन. नंतर आपण लास्ट केस बघूया की पेंटागॉन इज रेस्टिंग ऑन व्हीपी वन ऑफ इट्स कॉर्नर. तो पेंटागॉन रेस्ट करतोय कॉर्नर वरती, त्यामुळे डाव्या साईडला कॉर्नर आलाच पाहिजे. आता फक्त प्रश्न हा आहे की ट्रू शेप तुम्ही ड्रॉ कुठे करणार, एचपी मध्ये करणार की व्हीपी मध्ये करणार. तर त्यासाठी हे बघा की तो रेस्ट कुठे करतोय, तो रेस्ट करतोय व्हीपी मध्ये. तर ट्रू शेप इनिशियल पोझिशनला ड्रॉ करा व्हीपी मध्ये आणि कॉर्नर डाव्या साईडला ड्रॉ करा. तिथून व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्या आणि एज व्ह्यू कम्प्लीट करा. त्यामुळे फ्रंट व्ह्यू असणार आहे ट्रू शेप आणि टॉप व्ह्यू असणार आहे एज व्ह्यू ऑन एक्स वाय लाईन. तर हे एकदम सिंपल आहे. ऑब्जेक्ट रेस्ट करत असेल व्हीपी मध्ये, ट्रू शेप व्हीपी मध्ये ड्रॉ करा. ऑब्जेक्ट रेस्ट करत असेल एज वरती, एज व्ह्यू डाव्या साईडला ड्रॉ करा. जर ऑब्जेक्ट कॉर्नर वरती रेस्ट करायचं असेल तर कॉर्नर लेफ्ट साईडला ड्रॉ करा आणि रिमेनिंग ऑब्जेक्ट राईट साईडला त्याचा ड्रॉ करा. तर या बरोबर हे आपलं फर्स्ट लेक्चर कम्प्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. एकदम सिंपल पार्ट आहे प्रोजेक्शन ऑफ प्लेन, त्यामध्ये तीन स्टेजेस आहेत, त्या तीन स्टेजेस लक्षात ठेवा, इनिशियल पोझिशनच्या गाईडलाईन लक्षात ठेवा आणि फ्लो प्रोसेस लक्षात ठेवा. या
लेक्चरच्या बेसिसवरती आपण न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर याबरोबर आपला हे लेक्चर कंप्लीट होतं.